हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त ना? तर स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. तर आता मी आले वेदांतला घ्यायला स्कूलमध्ये. तर वेदांतला घेऊन आल्यानंतर मग हा आहे संध्याकाळचा सीन, जिथे मी आपल्या भाजीसाठी जी तयारी तुम्ही रोजच बघतात मला भाजीसाठी तयारी काय काय करते तर ती करते. आणि आजचा सकाळचा जो व्हिडिओ होता तो काय मी काढला नाही, बनवला नाही, त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळचा तरी बनवावा. आणि मी कधीतरी साडी घालत असते त्याच्यामुळे ही साडी कशी वाटते माझ्यावरती नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. तर आता मी खोबरं कापते. हे ओलं खोबरं आहे. आईंनी जे नारळ आणला होता तर त्याचं खोबरं आहे ओलं, आणि ते मी आता ह्या भाजीमध्ये टाकणार आहे. भाजी म्हणजे आता आपल्याला चिकनची भाजी बनवायची आहे आणि त्यासाठीच आता मी हे खोबरं किंवा मसाला घेतलेला आहे. रुपालीच्या चपात्या वगैरे झालेल्या आहेत आणि भांडे आता तिला घासायचे आहेत. तर म्हटलं अगोदर माझं हे करावं, मसाला करून घ्यावा आणि नंतर मग ती तिचे भांडे घासेल. तर आता ही तर मुलं जे आहेत ते जाम चपाती वगैरे त्यांना खूप आवडत असते तर ते ते खात आहेत. इथं मी माझा मिक्सर लावून घेतला आहे, वाटण वाटते, मिक्सर वाटण वाटते. आणि इथे रुपाली घासते भांडे. तर रुपाली दोन टाईम भांडे घासते. कधीतरी मला वेळ भेटला तर मग मी कधीतरी म्हणजे करते तिला मदत एक वेळ तरी. भांडे चाललेत काय घासायचे? मग झाला स्वयंपाक? झाला. फक्त आता कडवायचंय कालवण है. भांडे झाले आता. हा पण हे ना पाणी सगळं टाकीतलं खाली होईल है का नाही? लय संपन पाणी. हा तेच ना, कारण ते नळाला धुवा लागतंय ना त्यामुळं. मग आपलं तीच आयडिया चांगली ना, कारण त्यात पाणी साठून राहत आणि ते होतंय पण. तर मागे कोणीतरी आम्हाला कमेंट केली होती की तुम्ही बेसिंगमध्ये सिंगमध्ये ते एक टपका ठेवता पाणी भरून आणि त्याच्यातच का भांडी धुतो. तर असं आहे ना की सिंगमध्ये पाणी टप ठेवल्यानंतर आपण जे भांडे घासतो ते डायरेक्ट आणि जे पाणी येणार आहे नळाचं ते डायरेक्ट टपामध्ये पडतं आणि पाण्याची पाणी वाचतं. तर आता रुपाली जी भांडी घासत होती ना तर ती भांडी घासताना तिने टप नव्हतं ठेवलं आणि जे त्यांनीच त्याच्याच कारणामुळे आमची सगळी टाकी खाली झाली. आणि जर तिने टप ठेवला असता तर पाणी हे वाचलं असतं आणि जेवढ्या पाणी आपल्याला लागतं तेवढ्यातच भांडे झाले असते धुऊन. तर आता मी इथं म्हणून तर म्हणतात की ऐकावे जनाचे करावे मनाचे, आणि हे आज रुपालीने ऐकलं आणि पूर्ण टाकी खाली करून घेतली. तर रुपाली आता भांडे घासते आणि मी ते भांडे घासलेले ते मानेला लावते. असं नाही की मी तिला फक्त कधीतरी मदत करते असं नाही, मी करत असते, तिला रोज मदत करते. कधी कधी तिच्यावरची भांडे घासते, तिच्यावरची लादी, तिच्या कामाची लादी तर मी पुसत असते, झाडू मारत असते, पण भांडे पण कधीतरी घासत असते. आणि तिला जर नाही उरकलं तर मी कधीतरी मदत पण करत असते, म्हणजे सगळं मदत करते. असं नाही की मी तिला एकदाच मदत करते. तर आता तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला येणार आहे मज्जा खूप. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही थोडीशी कॉमेडी केलेली आहे, कॉमेडी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण रोज रोजचा तोच तोच व्लॉग बघून तुम्ही पण कंटाळले असाल आणि आम्ही पण कंटाळले असाल आहेत. तर आत्ता मी तुम्हाला जे दाखवते चित्र, तर यामध्ये मी थोडासा डान्स केलेला आहे, थोडा कॉमेडी आहे. आणि मी असं नाही की मी कधीतरी असं करते, आमचं हे रोजचं ठरलेलं असतं. किंवा मग कधी मन कधी खुश असतं, आपण स्वतः कधी खुश असतो तेव्हा हे काहीतरी सुचतं. अगोदर मी रोहिणीबरोबर डान्स करायचे माझ्या लग्नाच्या अगोदर, आणि इथं आल्यानंतर मला माझ्या बहिणीसारखीच दुसरी माझी जाऊ भेटली, ती बहीण म्हणूनच. आणि मग तिच्यासोबत मी हे सगळं शेअर करत असते, तिच्याबरोबर पण डान्स करत असते. तर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे आम्ही केलेला इथे डान्स. तर रुपाली दाखवते की आपण काय बनवलेलं आहे ते. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आमची कॉमेडी पण आवडेल, आमचा डान्स पण आवडेल. आणि बॅकग्राऊंड सॉंग चाललं होतं ढोलीरा, तर ते गाण्यावरती आम्ही डान्स केलेला आहे. आणि ते गाण्यावरती कॉपीराईट येऊ नये आपल्या व्हिडिओवरती, त्याच्यामुळे मग ते गाण्याचं ट्यून जरा मी चेंज केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कसं वाटेल हे माहीत नाही मला, पण मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर आता मी इथं फुगडी मसाला एक नवीन आलेला आहे,
आणि तो फुगडी मसाला मी याच्यामध्ये ट्राय करणार आहे या भाजीमध्ये. आणि खरं सांगू का, या मसाल्याने खरंच भाजीला एकदम टेस्ट आलेली आहे. आणि मला असं वाटलं की आपण ह्या सारखा मसाला आणला पाहिजे. आणि पहिल्यांदाच मी जेव्हा आजच पहिल्यांदाच मसाला घेतला आणि तो माणूस चिकनवाला बोलला की नाही का तुम्ही घेऊन जा आणि परत परत याल तुम्ही हा मसाला घ्यायला, तर खरंच वाटलं मला. ते सगळेजण सांगत होते की कालवण खूप छान झालं त्या फुगडी मसाल्यामुळं. तर आता आपण वळणार आहोत आपल्या डान्सकडे आणि तुम्हाला डान्स बघायला भेटणारच आहे. तर आता मी इकडे फोडणी देते कालवणाला. फोडणी म्हणण्यापेक्षा कालवण कडवते, आमच्याकडे म्हणतात कालवण कडवते. तर आता तुम्हाला बघूया कसं वाटतंय, तर नक्की कमेंटमध्ये सांगा की डान्स कसा झाला आणि माझ्या स्टेप कशा होत्या. आणि तुम्ही तर ह्या स्टेप बघून ओळखणारच आहात की ह्या मी कोणत्या गाण्यावरच्या स्टेप करते. तर डान्स सुरू झालेला आहे आत्ता. तर तुम्ही म्हणालीला अचानक काय झालं, तर मला कधी कधी अशी हुकी येत असते किचनमध्ये डान्स करण्याची. तर बघूया आपण किचनमध्ये मी कसा डान्स करते, काय करते. नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल. आणि मी एकटीच नाही तर आम्ही दोघीजणी डान्स करत असतो. आणि आत्ता बॅकग्राऊंडला लागलेलं आहे ढोल, काय ते गाणं नवीन आले ते, त्याच्यावरनं गाणं, त्याच्यावरनं आम्ही दोघीच डान्स करत होतो. आणि ही माझा व्हिडिओ शूट करत होती त्याच्या व्हिडिओमध्ये, कारण थोडंसं फनी वाटत होतं. आणि तिला म्हटलं आपण दोघी पण डान्स करूया. आणि डान्स केल्याने माणसाचा मूड पण छान होतो, जे आपली आवडीची गोष्ट केल्यानंतर आपला मूड कसा बदलत असतो, छान वाटत असतं. तर आम्ही इथं डान्स करतो आहे, आता आम्ही दोघीजणी डान्स करणार आहे. आणि व्हिडिओच्या एंडिंगला पूर्ण व्हिडिओ बघा, डान्स कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये कमेंट करा की आम्ही डान्स कसा केला. तर इथं मला डान्सची हुकी येते आणि मी रुपालीला पण माझ्या डान्समध्ये घेते. तर तुम्ही डान्सचे स्टेप बघा आणि आम्ही कोणता डान्स करतो ते पण सांगा आम्हाला. एक दोन स्टेप इथं चुकलेले आहेत. आम्ही मिश्र डान्स करतो आहे. हा हे कधी स्टेप कधी त्या गाण्यावरची स्टेप, तर कसा वाटतो नक्की सांगा. आणि फक्त आम्ही डान्सच नाही करत तर स्वयंपाक पण करतो आहे. स्वयंपाक करत करत डान्स करतो आहे. तर ही माझी नवीन दुसरी स्टेप. तर कसा वाटला आमचा किचनमधला डान्स, आवडला ना? कारण तो डान्स बघून मलाच हसायला येत होतं. तर तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला डान्स. आणि आता तुम्ही म्हणाल की तुम्ही मग डान्स का बंद केला, तर आता आमच्या सासूबाई आल्या मागून बघत होत्या आम्ही डान्स करताना. कारण तुम्ही तर माग बघतच असता की सासूबाईंच्यासारख्या फेऱ्या असतात किचनमधून हॉलमध्ये, हॉलमधून किचनमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी मग बघितलं आम्हाला दोघींना डान्स करताना. आणि मग त्या काही जास्त बोलल्या नाहीत, कारण आमच्या सासूबाई जास्त काही एवढं बोलत नाहीत, फक्त त्यांच्या मनात असतं. आणि मग म्हटलं आता नको डान्स नको करायला, आपापलं काम करायला पाहिजे. कारण आम्ही अगोदर तर डान्स करता करता काम करत होतो, पण फोकस फक्त कामावर केला पाहिजे. तर कधी कधी आम्ही असं एन्जॉय करत असतो जेणेकरून आपलं मनातलं जे भावना आहे त्या व्यक्त होतात आणि आपला मन खुश, तर आपल्या हातचा स्वयंपाक पण खूप छान होतो असं मला कोणतरी म्हटलं. त्याच्यामुळे मग आम्ही हा प्रयत्न करतो कधीतरी. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ? आणि थोडीशी असं मनात धाकधूक आहे की सासूबाई काय म्हणतील, काय म्हणतील सासूबाई. पण आता जाऊ द्या, केलाय डान्स तर काही पण म्हणू द्या आता. तर आता आम्हाला जेवायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.